विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. बीएड कॅप फ्रॉम 2022 या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रो, आपला जो कॅप फ्रॉम शेड्यूल आहे तो आपण पाहिलेलाच असेल. तर विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण कॅप फ्रॉम शेड्यूलविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. कोणत्या तारखेला कोणती ॲक्टिव्हिटी आपल्याला करावायची आहे ते आपण यात पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण परीक्षा दिलेली आहे, बीएड सीईटीचा निकाल लागलेला आहे, आपले मार्क्स आलेले आहेत आणि त्यापर्यंत आपण इथपर्यंत कॅप राऊंडमध्ये पोहोचलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रो, आपली पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजेच आता येत्या 16 ऑक्टोंबरला आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला जो फर्स्ट राऊंड आहे त्याचे प्रवेश म्हणजेच ॲडमिशन सुरू होतील. तर या सर्वाचा ऊहापोह आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. तर विद्यार्थी मित्रो, चला पाहूया आपला कॅप राऊंडचा जो शेड्यूल आहे जो की आपला सीईटी सेलने काय केलेला आहे, बनवलेला आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट मुंबई. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला जो सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप आहे त्याचा शेड्यूल 2022-23 हा आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रो, सुरुवातीच्या बाबी पार पडलेल्या आहेत त्या म्हणजेच सिरियल नंबर, त्यानंतर डिटेल्स आणि डेट्स. याप्रमाणे त्या बाबी कशा आहेत तर डेट ऑफ सीईटी आपली परीक्षा विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे ती 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी झालेली आहे. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे शेड्यूल्स होते. एका दिवसामध्ये 3 सेशनमध्ये ही परीक्षा होत होती हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, बाकी ज्या बाबी तुम्ही अनुभवल्या आहेत त्या तुम्ही पाहत आला आहात. तर विद्यार्थी मित्रो, पहिला जो कॅप राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण प्रवेश केलेला असून आपण प्राथमिक बाबी काय केलेल्या आहेत पूर्ण केलेल्या आहेत ती म्हणजेच 10 नंबरची तुम्ही पाहू शकता. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आपण केलेलं आहे विद्यार्थी मित्रो 30/9/2022 म्हणजे 30 सप्टेंबर ते 12 ऑक्टोंबर 2022 म्हणजे कालपर्यंत हा राऊंड चाललेला आहे. कालपर्यंत ही ॲक्टिव्हिटी चाललेली आहे विद्यार्थी मित्रो. ती ॲक्टिव्हिटी आज आता लॉक झालेली आहे हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच आपले सर्व रजिस्ट्रेशन्स 12 तारखेपर्यंत संपलेले आहेत किंवा कम्प्लीट झाले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजेच आता आपल्याला वेट कशाचा करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान सर्व आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरीफाय होतील. काही जणांचे व्हेरीफाय ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजेच 30 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर असा तो व्हेरिफिकेशनचा टाईम होता हे आपल्याला माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, आता राहिलेल्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणे बाकी आहेत तर ते ह्या 3 दिवसात होतील. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, 16 तारखेला मुख्य ॲक्टिव्हिटी जी आपली आहे ती म्हणजेच डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट राऊंड फर्स्ट. अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट आहे, घटना आहे जी की 16/10/2022 म्हणजेच अजून 3 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे विद्यार्थी मित्रो. तर ती लिस्ट आल्यानंतर आपण सजग राहायचं आहे आणि ती लिस्ट आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रो, रिझॉल्विंग ग्रॅव्हन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, देन कॅन्डिडेट टू एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स थ्रू कॅन्डिडेट लॉग इन इफ रिक्वायर्ड. तर विद्यार्थी मित्रो, ग्रेव्हन्सेस मीन्स ॲनॅबॉलीज, ज्याला मराठीमध्ये आपण त्रुटी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, काही त्रुटी राहिल्या असतील, काही तुमच्या तक्रारी असतील त्या तुम्हाला तिथे दाखल करता येतील किंवा दुरुस्त करता येतील. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे पहिली जी आपली मेरिट लिस्ट लागेल जिला आपण अल्फाबेटिकल प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो, तर त्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला सर्व बाबी चेक करायचे आहेत. जसं की आपल्याला माहीत आहे आपला ॲप्लिकेशन फॉर्म नंबर असेल, आपलं पूर्ण नाव असेल, त्यानंतर आपली कॅटेगरी, जेंडर म्हणजेच लिंग मेल फिमेल, त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली डेट ऑफ बर्थ, त्यामध्ये महिना वर्ष व दिनांक ह्या सर्व बाबी आपल्याला चेक करायच्या आहेत. तसेच आपले जे मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रो, म्हणजेच पदवी स्तरावरील मार्क असतील, 12वीचे मार्क्स असतील, 10वीचे मार्क्स असतील, ते करेक्ट आहेत का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आणि ते करेक्ट जर नसतील, काही चुकले असतील तर तो मार्क आपल्याला अपलोड करून आपल्याला काय करायचं आहे त्याचे मार्क्स क्रिएट करून घ्यायचे आहेत. तर कालावधी काय आहे विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच 16/10/22 ते 18/10/2022 या कालावधीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे आपल्या त्रुटी दुरुस्त करायच्या आहेत. तर ते आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करून ते आपल्याला करता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, अत्यंत महत्त्वाची जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजेच पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट, दॅट इज फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट. पहिल्या राऊंडचे सर्वांचे जे नंबर्स आहेत विद्यार्थी मित्रो ते लागलेले आपल्याला कळणार आहेत आणि
तो वेग योग म्हणजेच तो दिनांक 20/10/2022 हा होय। तर विद्यार्थी मित्रों 20/10/2022 आपली एक लिस्ट लागेल जिला आपण फायनल मेरिट लिस्ट असं म्हणतो। तर आपल्याला फक्त प्रोविजनल मेरिट लिस्टमध्येच आपले नाव किंवा आपल्या ज्या चुका असतील त्रुटी असतील त्या दुरुस्त करता येतात। एकदा का फायनल लिस्ट लागली तर नंतर आपल्याला काहीही करता येत नाही, ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घ्यावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रों अलोकेशन ऑफ राउंड फर्स्ट तो कधी सुरू होईल तर 23/10/2022 ही प्रक्रिया सुरू होईल। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रों, तर आपली लिस्ट जी आहे ती 20 तारखेला लागेल आणि त्याची प्रक्रिया 23 तारखेपासून अंमलात येईल सुरू होईल। तर त्या प्रक्रियेमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रों, 23/10/2022 ते 30/10/2022 या कालावधीमध्ये म्हणजेच ह्या 8 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेजेस अँड सीक ॲडमिशन फॉर फर्स्ट राऊंड। तर विद्यार्थी मित्रों ज्याला ज्याला इथे ॲडमिशन मिळालं आहे म्हणजेच अलॉट झालं आहे तिथं त्या लिस्टमध्ये कॉलेजचं नाव पण आपल्याला आलेलं असणार आहे त्या तारखेला, तर आपल्याला 23 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातील ह्याच महिन्यातील तारखेला आपल्याला काय करायचे आहेत, कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचे आहेत। एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचे मेरिट लिस्ट फर्स्टमध्ये नाव आहेत त्यांचे नंबर तिथे लागलेले असतील आणि त्या त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला कृती करायची आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों एक सूचना आहे, एक्सक्लुडिंग संडे अँड पब्लिक हॉलिडे। तर विद्यार्थी मित्रों रविवारी ॲडमिशन चालू असणार नाहीत, तसेच एखादी शासकीय सुट्टी जर आली म्हणजेच पब्लिक हॉलिडे त्या दिवशी पण ॲडमिशन चालू असणार नाहीत असा त्या वाक्याचा अर्थ आहे। म्हणजेच एक्सक्लुडिंग, तर एक्सक्लूड म्हणजे च्या व्यतिरिक्त आणि इन्क्लूड म्हणजे च्या सहित, या गोष्टी लक्षात ठेवा। तर एक्सक्लूड आहे म्हणजे संडे सोडून आणि पब्लिक हॉलिडे सोडून तुम्हाला ॲडमिशनला ह्या 23/10 ते 30/10/2022 जायचं आहे, हे आपण लक्षात ठेवावे, त्या त्याप्रमाणे कार्यवाही करावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रों कॉलेजेस अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल। तर कॉलेजचं काम आहे आपल्याला त्याची संदर्भ, आपल्या कोणतीही ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या संदर्भात नाही, म्हणजे आपण नाही सांगायचं कॉलेजला की माझं ॲडमिशन झालं आहे आणि तुम्ही ते अपलोड करा, ते कॉलेज करत असतं। तर 23/10 ते 3/11/2022 कॉलेजला कालावधी दिलेला आहे, ह्यातही तेच आहे एक्सक्लुडिंग संडे अँड पब्लिक हॉलिडे। म्हणजेच आपल्याला दररोज ह्याचे अपडेट मिळत राहणार आहेत, आज किती ॲडमिशन झाली, किती जागा व्हॅकंट म्हणजेच रिकाम्या आहेत हे आपल्याला दररोज कळत राहील। फक्त संडेला त्यात काय ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसणार नाही आणि पब्लिक हॉलिडे जर एखादा आला तर त्या दिवशी कुठलंही ॲडमिशन होणार नाही, म्हणजेच पोर्टलवरती त्याच्यात प्लस मायनस आपल्याला काही दिसणार नाही, फक्त संडेला आणि पब्लिक हॉलिडेला ते असणार नाही, हे आपण लक्षात घ्या। इतर दिवशी त्यातल्या हालचाली म्हणजेच ॲडमिशनच्या संख्येमधल्या हालचाली आपल्याला पोर्टलवर पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढची जी बाब आहे, डिस्प्ले ऑफ फील्ड इन सीट्स अँड व्हॅकंट सीट्स, किती जागा रिकाम्या आहेत, किती जागा तिथं फुलफिल झाल्यात म्हणजे भरल्यात, ते आपल्याला 4/11/2022 म्हणजे 4 नोव्हेंबर 2022 ते आपल्याला कळेल। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रों मग बाब येते ती आपल्या सेकंड राऊंडची, कॅप राऊंड सेकंडची। तर विद्यार्थी मित्रों नंतर कॅप राऊंड सेकंड जो आहे तो 5/11/22 ते 11/11/22 या दरम्यान होणार आहे, त्यामध्ये परत आपल्याला त्याच गोष्टी डबल करायच्या आहे, ते म्हणजेच कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपल्याला परत करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों ऑलरेडी फिल्ड कॅन्डिडेट्स जे आहेत एडिट अँड कॅप ॲप्लिकेशन फॉर्म इन द रिक्वायर्ड तर विद्यार्थी मित्रों अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे, आपलं कॅप रजिस्ट्रेशन जरी आधी झालं असलं तर आपल्याला परत फॉर्मचे जे नंबर्स असतात म्हणजे आपण जे प्राधान्यक्रम देत असतो ते आपल्याला डबल देणं गरजेचं आहे, परत एकदा देणं गरजेचं आहे। त्यानंतर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स चेंज द ऑप्शन्स, आपल्याला काही ऑप्शन्स बदलायचे असतील ते ऑप्शन्सही आपल्याला बदलता येतील। त्यानंतरची ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रों म्हणजेच ई स्क्रुटिनिटी करायची आपल्याला, म्हणजेच काय करायचं आहे, तर जसं आपण पहिल्या राऊंडमध्ये आपले डॉक्युमेंट्स अपलोड केले आणि ते व्हेरीफाय करून घेतले, तर स्क्रुटिनिटी म्हणजेच व्हेरीफाय करून घेणे, ते आपल्याला परत व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। म्हणजेच ह्या प्रक्रिया आपल्याला पहिल्या राऊंडच्याच सेम सेकंड राऊंडला, त्यानंतर इन्स्टिट्यूट राऊंडला, म्हणजे जेव्हा जेव्हा राऊंड होईल कुठलाही राऊंड असो तो आपल्या बीएड सीईटीचा किंवा बीएड ॲडमिशनचा, तर त्यावेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या गोष्टी येतातच, हे 100% लक्षात ठेवा। हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही आपोआप बीएड ज्या आपलं कॅप राऊंड आहे त्यातून बाहेर पडता, हे लक्षात घ्या। त्यामुळे त्या त्या तारखेत ते आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों परत तेच होणार आहे, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागेल ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणून राऊंड सेकंडची, ती 16/11/2022 लागेल, नोव्हेंबर महिन्यामध्ये 16 तारखेला। म्हणजेच पहिली लिस्ट 16/10 लागते विद्यार्थी मित्रों,
आणि दुसरी लिस्ट करेक्ट 1 महिन्यानंतर म्हणजे 30 दिवसानंतर 16/11 लागत आहे किंवा लागणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट ती 19/11/22 लागणार आहे, जी की ह्यावेळेस ती 20 तारखेला लागणार आहे, 20/10 म्हणजे 20 ऑक्टोंबरला राऊंड फर्स्टची आहे, तर 29 दिवसानंतर राऊंड सेकंडची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो सेकंड राऊंडमध्ये पण काही जागा जर रिकाम्या राहिल्याच तर मग त्या जागा काय होतील आपल्याला पुढे गेलेल्या पाहायला भेटतील, त्या जातील इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला. तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जो आहे विद्यार्थी मित्रो तो कधी आहे, तो आहे 26/11/2022 ते 30/11/2022. त्यानंतर सेम विद्यार्थी मित्रो आपल्याला प्रोसेस पाहायला मिळते. तर ह्यात मॅनेजमेंट सीट काही रिकाम्या असतील त्यावरती तुम्हाला ॲडमिशन सीक करता येईल, घेता येईल. त्यानंतर परत कॉलेजेस तेच करतील, मेरिट लिस्ट अपडेट करत राहतील, काही विद्यार्थ्यांचे जे ॲडमिशन्स झाले ते ॲड होतील, त्या सर्व बाबी त्या तारखेला आपल्याला करायच्या आहेत. शेवटची एक सूचना विद्यार्थी मित्रो जी की अत्यंत महत्त्वाची आहे, कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन, नो ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट, दॅट इज द 10/12/22. विद्यार्थी मित्रो 10/12/2022 आपला पूर्ण कॅप राऊंड संपून जातो, कुठल्याही प्रकारचे राऊंड पुढे इन्स्टिट्यूट राऊंड किंवा कॅप राऊंड शिल्लक राहत नाहीत हे लक्षात घ्या. तोपर्यंतच आपले सर्वांचे ॲडमिशन होणे अपेक्षित आहे, ते ह्याच वेळेत होऊ शकतात, म्हणजे 2/12/2022 ते 6/12/2022 ही अंतिम ॲडमिशनची काय आहे डेट आहे. 6/12/2022 नंतर कुठलेही ॲडमिशन होणार नाही याची आपण निश्चित नोंद घ्यावी. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद.